नमस्कार, झी 24 तास निसर्ग साथीमध्ये मी संजय भुसकुटे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. निसर्गाच्या सेवेचा वसा आपण कसाही आणि कुठल्याही माध्यमातून हाती घेऊ शकतो अशाच काही व्यक्ती आज आपण पाहणार आहोत, ज्यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनतेला आवाहन केलंय. पाहूया एक रिपोर्ट. प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यानं पर्यावरणप्रेमी वेगवेगळ्या उपाययोजना सुचवतात आणि त्या अंमलात आणतात. ठाण्याच्या महेश कदम यांनी मंगलमूर्ती .com माध्यमातून राज्यातल्या शाडू माती मूर्तीकारांना एकत्र आणलं. त्यांचं एक प्रदर्शनच त्यांनी भरवलं. त्याला मूर्तीकार आणि भक्तांनीही मोठा प्रतिसाद दिला. मंगलमूर्ती .com हे पर्यावरण रक्षित गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ह्या सगळ्या कलाकारांना एक व्यासपीठ देण्यासाठी एक वेबसाईट तयार केलेली आहे. ही वेबसाईट शाडूच्या कलाकारांसाठी व कागदी लगद्या कलाकारांसाठी आहे, जेणेकरून आपण घर बसल्या या सगळ्या मूर्तीकारांची माहिती घेऊन आपण ऑनलाईन थेट या मूर्त्यांची बुकिंग करू शकू. सुरुवातीच्या मूर्तींचं प्रदर्शन पाहायला मिळालं. याच्यामध्ये एक गोष्ट मला अत्यंत प्रामाणिक जाणवली की बऱ्याचशा कलाकारांच्या कला इथे वेगवेगळ्या तऱ्हेने मला पाहायला मिळाल्या. मूर्ती .com तर्फे आयोजित हे जे शाडूच्या मूर्त्यांचं प्रदर्शन आहे ते बघायला आलो तेव्हा मला काहीतरी नाविन्यपूर्ण इथे पाहायला मिळेल असं वाटलेलं आणि नक्कीच मला फार सुंदर अशा मूर्त्या इकडे पाहायला मिळाल्या. पुढे सारे कलाकार एकाच व्यासपीठावर आहेत ते बघून खूप जास्त छान वाटलं. त्या कलाकारांच्या मूर्त्यांमधले जे हावभाव आहेत ते तर त्यांची बनवण्याची हरेकाची एक वेगवेगळी पद्धत ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप जास्त नवीन काहीतरी वाटलं. गणेशोत्सवा सरकारची सेवा करते. इको फ्रेंडली मखरही गणगौर आर्ट्स मध्ये बनवले जातात. मी वेगळे वेगळे देशात जे मंदिरात आहे देवगण त्यांची कृतीचे पिक्चर्स रिफर केले आणि यांना समजावलं की असे आपण बनवू शकता का, तर त्या मुलांनी खूप सुंदर मखर चटईचे तयार केले. दुसरीकडे नानासाहेब शेंडेकरांनीही निसर्गाच्या सेवेचा वसा हाती घेतलाय. गेल्या काही वर्षांपासून तेही इको फ्रेंडली मखर बाजारात विक्रीला ठेवतात. कागदी पुठ्ठ्यांची फोल्डिंग मखर त्यांनी उत्सवी या संस्थेच्या माध्यमातून बनवली आहे. हे पुठ्ठ्याचे मखर जगभर जात आहेत, अगदी ह्युस्टन, लंडन, लॉस एंजेलिस, मॉरिसेस, तर तिकडे जे मराठी हिंदू लोक राहतात ते सगळे मोठ्या प्रमाणात हे मखर मागवत आहेत. तुम्हाला इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करायचा असेल किंबहुना निसर्गाची सेवा करायची असेल तर तुम्ही सुद्धा या इको फ्रेंडली मखर आणि मूर्तींना यावर्षीपासून घरात स्थान द्या. ठाण्याहून कपिल राऊत आणि देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास निसर्ग साथीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपणही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800221010. आजच्या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणार आहेत उत्सवीचे नानासाहेब शेंडकर आणि गणगौर आर्ट्सच्या पद्मजा कुलकर्णी, दोघांचंही मनापासून स्वागत. नानासाहेब, प्रथमतः मला सांगा की ज्या पद्धतीने तुम्ही हे सगळे कागदी मखर आणि मोठ्या प्रमाणात आज मार्केटमध्ये येत आहेत त्याचं खरे पायोनियर तुम्ही आहात, मुळात हे कशी सुरुवात केलीत, कोणती घटना होती की ज्यामुळे आपण थर्माकोल विकणं बंद केलं आणि पुठ्ठ्याचं कागदी मखर सुरू केलं? मी जे स्कूल ऑफ आर्टमध्ये असतानाच खरी तर थर्माकोलच्या मखरांची सुरुवात झाली. तेव्हा आम्ही त्याला चांगल्या प्रकारे आकार दिले, रंग दिले, लोकांना आवडू लागले. मग अशा प्रकारे आम्ही थर्माकोलची खूप मखर बनवले. एक बंडल, एक टेम्पो, एक ट्रक, 200 ट्रक थर्माकोल विकणारे नानासाहेब शेंडकर बंद करून त्यांच्या नगरचा कारखाना बंद करून या व्यवसायात आले. हो, मग इथे जागा कमी होती. मी माझ्या शेतावर 2 एकराचा कारखाना लावला कलाकृतीचा. जेव्हा तिथे प्रदूषण व्हायला लागलं, आमच्या विहिरी, पाणथळे, ओढे सगळीकडे थर्माकोल थर्माकोल, रोज लोक एक ट्रक थर्माकोल जाळायची, खूप प्रदूषण झालं. आणि एक मनाला वाटलं 20 वर्षानंतर की आपणच सुरुवात केलेलं आहे, याचं प्रदूषण होतं, वाटत होतं बंद करावं, पण लोक ऐकत नव्हते. माझ्या कलाकृती चांगल्या होत्या पण तरी प्रदूषण होते याची जाणीव होती. एक दिवस असं काही झालं की वाटलं याला बंद करावं, मी सरळ माझ्या कारखान्याला टाळं लावलं आणि कागदी पुठ्ठ्याचं मखर साकार केलं. 15 वर्ष कागदी पुठ्ठ्याच्या मखराचा जन्म झाला. पद्माजीजी, तुमच्याकडे काय गणगौर आर्ट्सच्या माध्यमातून तुम्ही अनेक पर्यावरणस्नेही मूर्ती सगळीकडे उपलब्ध करता, अशी कोणती घटना आहे? कारण तुमचा व्यवसायच मुळामध्ये तो नव्हता, विरमणींचा आणि तुमचा. मिस्टर इंदरमोहन विरमाणी जे आहेत फाउंडर मेंबर गणगौर आर्ट्सचे, यांना आमचं खरं जर लॉजिस्टिकचं काम आहे पण गणपती बाप्पाबद्दल एक प्रेम, त्यांच्याबद्दल श्रद्धा. तर जेव्हा आपल्याकडे भारतामध्ये गणेशोत्सव हा नेहमी साजरा होतो
आणि 2008 साली स्पेशली जेव्हा आपल्या पीओपीच्या मूर्ती जेव्हा आपण चौपाटी विसर्जनानंतर चौपाटीवर किंवा बीचेसवर किंवा तळ्यामध्ये बघतो की त्यांची कशी अवस्था होते, भग्न अवस्था होते, आणि ते आपण एवढ्या भक्तिभावाने जेव्हा पूजा करतो आणि नंतर असं बघणं गणपती बाप्पाचं रूप हे आपल्या डोळ्यांना मनाला पटत नाही, तर तेव्हा त्यांनी असा विचार केला की आपण ह्याच्यावर काहीतरी जी पूर्वापार आपली परंपरा आहे की मातीच्या मूर्ती बनवणं ते ह्याच्यावर आपण का नाही विचार करावा. तर त्यांनी स्वतः त्याच्यावर काही संशोधन करून काही विचार घेऊन त्या मातीच्या मूर्तींवर आपण किती प्रकारे चांगल्या, कारण त्याच्याबद्दल काही काही गैरसमज होते की खूप नाजूक असते, सांभाळावे लागते, वजन असतं, तर त्याच्यावर त्यांनी संशोधन केलं, एक दोन वर्ष त्याच्यावर त्यांनी हे केलं, अभ्यास केला, आणि नंतर मग स्वतःहून ते मूर्ती तयार करणं, शाडू मातीची मूर्ती तयार करणं, त्याच्यासाठी ती माती राजकोटहून मागवली, त्याच्यावर पूर्णपणे अभ्यास करून ती मूर्ती छोट्यापासून कशी कशी बनवता येईल, काही मूर्तीकारांना त्यांनी जमा केलं, त्यांना सांगितलं की आपण कसं बनवूया, आणि मग त्याच्यावर मुलतानी मातीचा लेप देता येईल, जे आम्ही कलर्स वापरतो ते वॉटर कलर्स कसे वापरता येतील या माध्यमातून त्याची सुरुवात झाली. नानासाहेब, खरं तर कागदी किंवा पुठ्ठ्याचं मखर तयार करणं, तुम्ही तर क्रिएटिव्ह आर्टिस्ट आहात, जे जे स्कूल ऑफ विद्यालयाचे स्टुडंट्स आहात, कसं आव्हान होतं? कारण पूर्वी तशी मखर तयार होत नव्हती, आज तुमचं मखर तुम्ही म्हणता 10 वर्ष टिकू शकतं, तर ह्याच्यामध्ये तुमचं संशोधन काय, कशा पद्धतीने तयार केलं? 2001 साली पहिलं मखर बनवलं कारखाना बंद करून, तेव्हा लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला, कारण थर्माकोल आणि गणपती हे समीकरण जुळलं होतं. पुठ्ठ्याचं मखर लोकांना विश्वास बसत होता, मग मीडियाने मला साथ दिली आणि मी काय केलं, सगळ्यांना माझ्या सोसायटीमध्ये लालबागला गणेश गल्लीमध्ये त्याचं हमेशा गेले 15 वर्ष प्रदर्शन मांडत आलो. एकाने ते घेतलं, ते फोल्डिंग होतं, ते ड्रॉवरमध्ये ठेवता येतं. आम्ही पुठ्ठा जाड वापरलाय, तो रिसायकल पुठ्ठा आहे, त्याच्यामुळे त्याची घडी करून ठेवता येते त्याच्यावर. आता मी आर्टिस्ट असल्यामुळे मी जे जेला स्टेज क्राफ्ट विषय घेतला होता त्याच्यात मला डिग्री घेतलेली मी, त्याच्यामुळे स्टेजवर कमी जागेमध्ये कसं लोकांना जास्तीत जास्त दाखवता येईल याचा अभ्यास झालेला आहे. मग छोटा कामगार असो, छोटा शेतकरी असो, किती एकूण आपल्याकडे मखर आहेत वेगवेगळ्या पद्धतीची आहेत. आता मी गेले छोटं म्हणजे 1 फुटाच्या मूर्ती 6 इंचाच्या मूर्तीपासून तर 15 फुटाच्या मूर्तीपर्यंतचे मखर मी बनवलेले आणि त्याच्या अशा 100 कलाकृती आहे वेगवेगळ्या, त्याची जर वेगवेगळे पार्ट एकमेकांना जोडले, खऱ्या डिझाईन माझ्याकडे 25 आहेत 15 वर्षांमध्ये. मखर एकदा खरेदी केल्यानंतर अनेक लोक अशी जी आहेत जे 15 फुटी मखर आहे ते 10 वर्ष टिकू शकतं असा दावा तुम्ही करता आणि लोक तसं वापरत आहेत, हे शक्य आहे का? हो, हे शक्य आहे, कारण माझ्याकडे आज 1000 लोक माझ्या गणेश गल्लीत प्रदर्शनाला भेट देतात. तिथे त्यांनी लिहिलेलं आहे की आमचे सगळे नातेवाईक हे मखर वापरून, माझे 15 डिझाईन त्याच्याकडे पडलेले आहेत, ते इतके स्वस्त ठेवलेले आहेत तरी तो पुढची डिझाईन घ्यायला येतो, कारण माझा उद्देशच वेगळा आहे. माझा हा व्यवसाय म्हणून मी करत नाही, कारण माझा व्यवसाय हा ऍडव्हर्टायझिंग आणि ब्रँडिंग मध्ये आहे बरोबर, परंतु ज्या ठिकाणाहून मी सुरुवात केली, ज्या डेकोरेशनवर माझं शिक्षण झालेलं आहे, ज्या निसर्ग प्रेमाने तुम्हाला मनापासून प्रेरणा दिली तिथून हे तुम्ही सुरुवात केली. पद्मजाजी, तुमच्याकडे अनेक प्रकारच्या मूर्ती असतात, तुमच्या मूर्तींचं वैशिष्ट्य वेगळ्या पद्धतीचं आहे, ज्याला मुलतानी मातीची मिट्टी आहे त्याच्यापासून बनवलेली मूर्ती आहे, ग्राहकांच्या मागणीनुसार देता, तर काय वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्ती तुमच्याकडे उपलब्ध आहेत? आम्ही गणपतीची 108 जी आपली रूपं आहे त्याप्रमाणे अंबुजा आहे, सिद्धिविनायक आहे, लालबाग आहे, त्याच्यामध्ये आणखीन किती वेगवेगळे प्रकार होतील, आणि जशी ग्राहकांची मागणी आहे त्याप्रमाणे पण आम्ही मूर्ती बनवून देतो, आणि आता लोकांमध्ये त्याचा फार मोठा प्रसार होत चालला आणि लोकांना समजत राहिलं. नुसती शाडूच्या मातीची मूर्ती नाही, ते मुलतानी माती असलेली आहे, ती बेसिक असतं आणि त्याच्यावर आपण मुलतानी मातीचा लेप देतो आणि हळदी कुंकू हे दोन कलर आपण त्याच्यावर वापरतो. त्याच्यावरचे रंग हे पूर्णपणे 100% नैसर्गिक आहेत आणि तेच आपण वापरतो, 100% नैसर्गिक कलर वापरतो आणि ते सध्या म्हणजे लोक जेव्हा घरी जाऊन विसर्जन करतात विसर्जनाच्या दिवशी तेव्हा ती माती पूर्णपणे पाण्यामध्ये विसळून जाते आणि ते पाणी ते झाडांना घालतात घरचीच. त्याच्या पलीकडे जाऊन पूर्वी मुकुटाचा रंग जो होता, जो सोनेरी रंग असायचा, तो लॅकर होता, तो नैसर्गिक रंग नव्हता वॉटर, आज तो उपलब्ध आहे का? तो उपलब्ध आहे थोड्या प्रमाणामध्ये, खूप आहे, पण तरी आम्ही त्याचा वापर करतो आणि ती खूप लोकांना आवडतं आणि आम्हाला पण करायला त्याच्यामध्ये खूप आनंद मिळतो. निसर्गप्रेमींना सांगायला मला आवडेल की मुळामध्ये 2 वर्षापूर्वी अशा पद्धतीचा
मुकुटाला जो रंग दिला तो सोनेरी मुकुट जो असतो त्या मुकुटाला मात्र आता नैसर्गिक रंग 2 वर्षापासून उपलब्ध आहे आणि तोच आपल्या पर्यावरण स्नेही गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात वापरतात, बहुसंख्य मूर्तीकार वापरतात. नानासाहेब, तुम्ही हे जेव्हा हे सगळे मखरांची डिझाईन सगळी केलीत ही करताना, ही तुमची स्वतःची वैयक्तिक कलाकृती होती का कुठल्या वेगळ्या डिझाईन्सच्या माध्यमातून तुम्ही हे तयार केलीत? ही स्वतः माझ्या कलाकृती आहे, कारण सिनेमात आणि नाटकांमध्ये नेपथ्याचं काम करता करता ह्या सगळ्या गोष्टींची मला कल्पना आलेली आहे. आणि फोल्डिंग कसं असावं, त्याचे आकार कसे असावेत, आपली जी हिंदू शैली आहे, जयपूर शैली आहे, तिकडे साऊथला वेगवेगळे अशा शैलींचा वापर केलेला आहे, हिंदू शैलीप्रमाणे त्याच्या आकार घेतले. नानासाहेब, या कार्यक्रमामध्ये आपल्यामध्ये महाराष्ट्रातून निसर्गप्रेमी सहभागी होत असतात. सौरभ आपल्याबरोबर सोलापूरवरून आहेत. सौरभ, आपला प्रश्न विचारा. हा सर. हा सर, माझा प्रश्न असा आहे की आता जो दुष्काळ पडलेला आहे ना, हो, हा दुष्काळ आणि इको फ्रेंडली आपला जो पर्यावरणाचा जो सहभाग आहे हा सर्व घटकांना मिळून कसा उपयोगी ठरू शकेल की जो दुष्काळावर मात करून. सौरभ, तुमचा प्रश्न आम्हाला समजला. सौरभ, मुळामध्ये निसर्ग साथी या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही हेच लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. विशेषतः आजच्या कार्यक्रमाचा समारोप तसाच असेल. जरी गणेशोत्सव आपण मोठ्या धूमधडकात साजरा करत असलो तर निसर्गाचं भान राखूनच तो साजरा करायचा आणि पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत करायची हे आपलं उद्दिष्ट नक्कीच त्या ठिकाणी असेल. नानासाहेब, तुमच्याशी बोलत असताना तुम्ही ते म्हणत होतात की जी डिझाईन्स तुम्ही केलेली आहात ती ज्या पद्धतीने ग्राहकांची मागणी आहे त्याला अनुसरून ती आपली डिझाईन्स आहेत का? हो, लोकांची मागणी काय हे माझ्या लक्षात आलेलं आहे. त्याच्या जागा किती असावी, उंची किती असावी, टेबल साईज काय आहे, पेपरची साईज काय, प्रिंटिंग साईज काय, हे सगळ्याच 40 वर्ष खूप अभ्यास झालेला आहे. आणि त्याच्यातून मग ह्या अशा कलाकृती माझ्या हातून घडत गेल्यात आणि लोकांनी खूप दाद दिली. अगदी प्रत्येक मकर असं वाटतं हे माझ्यासाठीच हवं आहे अशा प्रकारे त्या कला. आणि गेले 6 महिने दरवर्षी मी निदान 4-5-6 महिने त्याच्यावर काम करतो, त्याच्यामुळे रात्रंदिवस तो ध्यास आहे मला. हा ध्यासच तुमचा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि निसर्ग साथीचा हाच उद्देश आहे. आजच्या निसर्ग साथीमध्ये हीच चर्चा अशीच पुढे सुरू राहील. तत्पूर्वी क्षणभर विश्रांती, पाहत राहा Z24 निसर्ग साथी. Z24 निसर्ग साथीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आपण इको फ्रेंडली गणेशोत्सवाबद्दल चर्चा करतोय आणि आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत नानासाहेब शेणकर उत्सवीचे आणि पद्मजा कुलकर्णी जे गणगौर आर्टच्या माध्यमातून इको फ्रेंडली मूर्ती उपलब्ध करून देत असतात. नानासाहेब, तुम्ही ही जी मखरं आहेत जी शालेय विद्यार्थ्यांपासून ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत तयार केलेली आहेत त्याची थोडक्यात माहिती द्या. सर्वसाधारण घरातले लोक मकर घेतात पण लहान मुलांमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी मी लहान मुलांसाठी खरं तर ह्या कलाकृती बनवलेल्या आहेत आणि सार्वजनिक मंडळांना. अशा किती 3 कलाकृती बनवल्या? 9 टाईपचे आम्ही वेगवेगळे मकर बनवले. हे सिद्धिविनायक मकर आहे, त्याची थोडी कलाकृतीची प्रयत्न केलेला आहे. ते हे सगळे मकर आहेत, असे वेगवेगळे मुलं येतात. हे कोणतं आहे? हे याला नाव ठेवलेले डायमंड मकर. बर, तर मुलं हे व्यवस्थित माझ्याकडे येतात, त्यांना मी सगळं शिकवतो. मेघडंबरी काहीतरी दिसते तुम्हाला, हे ह्याचं नाव ठेवलेले सुवर्ण मग एक छानचं घुमटी आहे. ह्या त्याच्या लहान मुलांसाठी, म्हणजे याच्यातलेच मोठे मोठे मकर आहे. त्याच्यानंतर असे मुलांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकरता किती मोठं मकर, किती फूट उंचीचं मकर बनवलं? पॅरिसमध्ये बनवायला गेलं तर खूप खर्च. 25 फुटाची जर का तुम्हाला ऑर्डर आली तर बनवू शकता का? हो, नक्की 25 फुटाचं मकर आम्ही बनवू शकतो आणि मंडळ स्वतः ते उभं करू शकतं आणि ते कैक वर्ष वापरू शकतं. हे सर्वात महत्वाचं. पद्मजाजी, तुमच्याकडे आता नेहमी प्रश्न आम्हाला विचारतात ग्राहक, पर्यावरण स्नेही इको फ्रेंडली गणेश मूर्ती ओळखायची कशी? पर्यावरण स्नेही मूर्ती ओळखताना ती मातीची जी असते ती वजनाने जड असते आणि ती पाण्यामध्ये पूर्णपणे विसर्जन होतं. विसर्जन नंतर आम्ही त्याच्यासाठी आम्ही इनिशियली काय करतो, त्यांना दाखवतो. समजा कोणाला असेल तर माती हातात, मूर्ती हातामध्ये घेऊन आणि त्याची जी माती वापरली जाते ती त्यांना स्वतः आम्ही एक आमच्याकडे ठेवून दिलेली आहे. मी सर्वसामान्य ग्राहक जर का गेलो मार्केटमध्ये, मला सांगितलं पर्यावरण स्नेही मूर्ती ओळखायची कशी असं सांगा. तर त्याच्या जे कलाकृती असते, त्यांचा जो हावभाव असतो किंवा मूर्ती प्रसन्न चित्ताने जी
आपल्याला दिसते गणेश मूर्ती, प्लास्टर ऑफ पॅरिसची पण दिसते, ही ओळखायची कशी? ती ओळखताना आपल्याला त्याचे कलर आणि त्याचा जो प्रसन्न भाव आहे तो आपल्याला लगेच कळू येतो जेव्हा आपण पीओपीची मूर्ती आणि आपली मातीची मूर्ती बरोबर ठेवतो. पीओपीची मूर्ती स्वस्त असतात, याच्या मूर्ती महाग असतात, असं काही जास्त फरक नाहीये. थोडाफार फरक असतो 100-150 रुपयाचा, पण आपण जेव्हा मूर्ती घेतो तेव्हा आजकाल ग्राहक हा विचार करत नाहीत, कारण ते भावनेने घेत असतात आणि त्याच्यामुळे मातीची मूर्ती. पण पूर्वी एवढा फरक राहिलेला नाही का? पूर्वी एवढा फरक राहिलेला नाहीये, पण आता आपण जी काही, तुम्ही पण काही मखर बनवता, जी चटईपासून मखर बनवता? आमच्याकडे इको फ्रेंडली चटईचे मखर आम्ही बनवतो, ते फोल्डिंगचे मखर आहेत आणि ते 3-4 वर्ष सहजपणे वापरले जातात आणि ग्राहकांची खूप त्याला मागणी आहे आणि त्यांना खूप कन्व्हिनियंट कसं लावायचं काय कुठेही त्यांना गावाला किंवा बाहेर पाठवताना युएसला दुबईला. किमती वाजवी आहेत का तुमच्या? किमती एकदम वाजवी आहेत. आमचे मखर जे आहे 800-700 रुपयापासून ते 2-4 हजार पर्यंत जातात. इको फ्रेंडली म्हणल्यानंतर लोक म्हणतात ते महाग आहे, असं एक सार्वत्रिक गैरसमज आहे. तुमचे मखर स्वस्त आहेत का? माझ्याकडे जे गणेश भक्त येतात त्यांना खूप अनुभव आलेला आहे, स्वस्त आहे. कारण आता जे मखर आम्ही 10-15 फुटाचे बनवले, प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये बनवले गेले त्याला 2-2 लाख रुपये खर्च येऊ शकतो, थर्माकोलचं केलं तर 1-1.5 लाख आहे. ते अख्खं पुठ्याचं मखर आम्ही अवघे 8,000 रुपयात काढलेले आहे, परत ते 2-3 वर्षही वापरू शकतात. छोटाली जी मखर आहेत किंवा मध्यम वर्गीय, आता छोटं तुमच्या समोर याची किंमत किती आहे साधारणतः? याची किंमत 175 रुपये. आणि हे सुद्धा ह्या मखराचं वैशिष्ट्य असं आहे की मुलांना पण खूप आवड निर्माण झाली पर्यावरणाची. मुलं सुद्धा भक्तिभावाने हे आपल्या घरी मखर ठेवतात, मूर्ती ठेवतात, त्याला गिफ्ट आलेली. काही मुलं आरती सुद्धा स्वतः हौशेने म्हणतात, इतकं लहान मुलांना हे मखर आवडलेलं आहे. नानासाहेब, आपण या पद्धतीने अशीच ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी क्षणभर विश्रांती. पाहत राहा झी 24 तास निसर्ग साथी. जे 24 तास निसर्ग साथीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. नानासाहेब, तुम्ही शालेय विद्यार्थ्यांकरता पण काही वर्कशॉप्स वगैरे करता, तर काय पद्धतीने करता ते? लोकांची भीती तर दूर झाली, पण लहान मुलांनाही आवड निर्माण व्हावी म्हणून लहान मुलांसाठी हे छोटे छोटे मखर जे बनवलेले आहेत फोल्डिंग स्वरूपात असतात आणि माझ्याकडे खूप कलाकृती, त्या सर्वांना मी माझ्या गणेश गेली प्रभा कोठी सोसायटी येथे सगळ्यांना 3-5 या वेळेत रोज कार्यशाळा ठेवलेली आहे. बऱ्याचशा शाळांनाही कळवलं, ते आपली मुलंही पाठवणार आहेत आणि अशा प्रकारे निसर्गप्रेमींनी महत्वाची गोष्ट आहे, जर या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सहभागी व्हायचं असेल तर दररोज 3-5 आता गणेशोत्सवापर्यंत ही कार्यशाळा नानासाहेब शेणकर उत्सवीमध्ये लालबागमध्ये घेतात. मॅडम, तुम्ही जे सांगा की महत्वाचा एखाद्या मुलाचा प्रश्न आता होता की जर घरगुती एखाद्याला घरी गणपती तयार करायचा असेल इको फ्रेंडली तर काय करता येईल? जरूर आम्ही त्यांना मदत करतो. आम्ही त्यांना सांगतो की मूर्ती कशी बनवली जाते, छोटे मातीचे गोळे बनवून ती कशी मळायची, माती कुठे मिळते आणि त्याच्यामध्ये पाणी कितपत घालायचं, आणि त्याप्रमाणे आम्ही छोट्या मूर्तीपासून सुरुवात करतो आणि त्यांना आम्ही गायडन्स देतो की तुम्ही छोटी मूर्ती कशी बनवा, त्याचे कलर कसे करायचे. आणि त्यामुळे ते मुलं आमच्याकडे बरेचसे ग्राहक येतात की आम्हाला घरी बनवायची आहे तुमच्यासारखी मूर्ती, तर त्यांना आम्ही जरूर प्रोत्साहन. हे तुमचं गणगौर आर्टचं प्रदर्शन सध्या कुठे सुरू आहे आणि कशा पद्धतीने संपर्क साधायचा? मुलुंडला आमचं आहे आणि गेली 8 वर्ष आम्ही हे करत आहोत आणि लोकांचा खूप चांगला प्रदर्शन, त्याला प्रोत्साहन मिळतंय आणि आम्हाला खूप लोक येऊन सांगतात की खरोखर आम्ही खूप गणेश मूर्तींच्या पलीकडे तुमच्याकडे काय काय तिथे आहे? आमच्याकडे आम्ही कागदी फुलं बनवतो, ती आम्ही महिला बचत गटांपासून बनवून घेतो, जास्वंदाची आणि पारिजातकाची वेगवेगळे कंठी बनवतो मूर्तीसाठी. नंतर कुंकू आहे आमच्याकडे जे हळदी आणि गुलाबाच्या पाकळ्या, पर्यावरण स्नेही, त्याचं काही रिएक्शन येत नाही. आणि आम्ही काही छोटे उंदीर ठेवतो की ज्याच्यामुळे गणपती बाप्पा जवळ ठेवायला, तर ह्या प्रकारे आम्ही इको फ्रेंडली साठी किंवा पर्यावरण पूरक ज्या गोष्टी होतील ते आम्ही जवळ ठेवण्याचा प्रयत्न. नानासाहेब, तुम्ही सांगा तुमचं कुठे सगळं गणेश गल्लीमध्ये कुठे आहे की जे लोक आपल्याशी संपर्क? गणेश गल्लीमध्ये प्रभा कुटीर इथे आहे पुण्याला, आम्ही मोठा हॉल तिथे प्रदर्शन लावलं. कुठे? पुण्यामध्ये श्रीनाथ आर्ट गॅलरी. आणि ज्या कारखान्यामध्ये प्रदूषण होत होतं माझ्या शेतावर, अहमदनगर पारणे लोणी मावळा या ठिकाणी संपूर्ण मी कारखान्यात त्याच्या कलाकृती ठेवल्यात की शेतकऱ्यांना त्याची जाणीव व्हावी आणि त्या भागातील लोकांना मिळावं अशा लोणी मावळा या खेड्यात माझ्या कारखान्यावर लावले. पर्यावरण प्रेमींना अजून एक सांगायला मला आवडेल की गणेशोत्सवासंदर्भात पर्यावरण स्नेही गणेशोत्सवाची संपूर्ण माहिती, मूर्तींची माहिती, मूर्तीकारांची माहिती याकरता इको बाप्पा नावाचा ऍप्स आपल्याकडे उपलब्ध आहे, जो भारतातला पहिला ऍप्स महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि त्याच्याबरोबर प्रतीक जाधव जो घाटकोपरचा मुलगा आहे त्यांनी तयार केला, त्याला त्या ठिकाणी दीपकबाबा हांडे या स्थानिक नगरसेवकांनी मदत केली. त्या ॲपवरून आपण ही संपूर्ण माहिती घेऊ शकता. आपण दोघेजण आजच्या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. या दोघांनी त्यांचा व्यवसाय नसताना
त्यांच्या निसर्गाची जाणीव समृद्ध ठेवून त्या ठिकाणी या पद्धतीनं काम सुरू केलं आणि हे काम सातत्यानं ते करतायत. उद्या दहीहंडी आहे, आपल्या सर्वांना मनपूर्वक विनंती, कळकळीची विनंती आहे की सध्या दुष्काळाचे दिवस आहेत आणि निसर्गसाथीचा हा उद्देश आहे की निसर्गाशी नातं सांगतच उत्सव साजरे केले जावेत. तर उद्याच्या दहीहंडीमध्ये पाण्याचा अजिबात वापर करू नका. येणारा गणेशोत्सव देखील पर्यावरण स्नेही साजरा करताना पाण्याचा वापर कमीत कमी करून कशी पाण्याची बचत करायची हेच आव्हान 2015 आणि 2016 पर्यंत पुढच्या पावसापर्यंत तुमच्या आमच्या समोर आहे. पुन्हा भेटूया निसर्गसाथीच्या पुढच्या एका भागात अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.